नमस्कार, मी माझ्या बिंदास रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आज मी बनवत आहे बेसनाचे लाडू. हे लाडू अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतात आणि खूप मस्त लागतात. तर चला मग बनवूया बेसनाचे लाडू. सर्वप्रथम आपण याचं साहित्य बघूया. इथे आपण घेतलेलं आहे 2 वाटी बेसन पीठ, अर्धी वाटी तूप, 1 वाटी पिठी साखर, थोडासा पिस्ता, विलायची आणि साखरेची पूड करून घेतलेली आहे. साखर आणि विलायची बारीक केली तर विलायची छान बारीक पिसल्या जाते आणि काजू आणि बदामचे तुकडे. चला मग लाडू बनवायला सुरुवात करूया. कढाई आपली बघा गरम झालेली आहे. यात मी टाकत आहे तूप. तूप आपलं गरम झालं की आपण त्यात बेसन टाकूया. तूप बघा आपलं छान गरम झालेलं आहे. आता आपण त्यात बेसन टाकू. बेसन आणि तूप चांगलं एकत्र करून घेऊ. गाठी होऊ द्यायच्या नाही आहे आणि याला सतत हलवत राहायचं आहे. गॅस आपला मंद असला पाहिजे. आता मी पुन्हा यात 1 चमचा तूप घालत आहे आणि याला पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं. जोपर्यंत आपल्या बेसनाला बदामी रंग येत नाही तोपर्यंत आपण बेसन पीठ सतत भाजत राहायचं आहे आणि गॅस आपला मंदच असला पाहिजे. सुगंध बघा किती छान सुटला आहे आपल्या बेसनाला आणि थोडा थोडा बघा बदामी रंगसुद्धा येऊन राहिलेला आहे. बेसन बघा छान आपलं बदामी रंगावर झालेलं आहे. आता आपण यात टाकूया काजू आणि बदामचे तुकडे. याला पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण गॅस बंद करून देऊ. गॅसवरून आपण भांडं खाली उतरून घेऊ आणि कढईतील हे मिश्रण आपण ताटात ओतून घेऊ. हे मिश्रण आपण ताटात ओतून घेतलेलं आहे. याला आपण पूर्णपणे थंड होऊ देऊ. बेसन बघा आपलं छान थंड झालेलं आहे. यात मी टाकत आहे विलायचीची पावडर. याला छान मिक्स करून घ्यायचं. हे बघा हे छान मिक्स झालेलं आहे. यात टाकत आहे आता पिठी साखर. पिठी साखर सुद्धा छान यात मिक्स करून घ्यायची आहे. बेसन आणि साखर बघा छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण लाडू बांधायला सुरुवात करू. लाडू छोटा किंवा मोठा तुम्ही तुमच्या आवडीनुसार बांधू शकता. लाडू बघा आपला छान तयार झालेला आहे. याला मी लावत आहे पिस्ता. पिस्त्याच्या ऐवजी तुम्ही काजू किंवा बदाम सुद्धा लावू शकता. अशाच प्रकारे आपण सर्व लाडू बांधून घेऊ. तयार आहे आपले बेसनाचे लाडू. तुम्ही ही रेसिपी घरी नक्की बनवून बघा आणि मला कमेंटद्वारे कळवा की तुम्हाला कशी वाटली. जर तुम्हाला बेसनाचे लाडू बनवण्यात काही अडचण येत असेल तर तुम्ही मला कमेंटद्वारे विचारू शकता. जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि हो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद.